आज माननीय पंतप्रधान साहेबांनी ऑनलाइन बीसी द्वारे इनॉग्रेट केलाय सोलापूर एअरपोर्ट. बरेच वर्षापासून सर्व सोलापूरच्या नागरिकांचे खूप त्यांची इच्छा होती की एक सोलापूरमध्ये एअरपोर्ट सुरू झाली पाहिजे. मला वाटतं की काही वर्ष अगोदर सुरू पण होता, किंगफिशर एअरलाइन्सचे फ्लाईट पण ऑपरेशनल होते, तरी सुद्धा काही काही कारणामुळे लायसन्स कॅन्सल झाला होता. आम्हाला 23 सितंबरला हे लायसन्स परत आम्हाला प्राप्त झाला, त्यामध्ये सर्वांनी खूप मदत केली आहे. माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल उगले मॅडम, त्यांनी जे 2 चिमणी होते ते खूप त्यांना पाडणे खूप अवघड होते, तरी सुद्धा त्यांनी पाडले. आता त्यानंतर रिकार्पेटिंग ऑफ रनवेचं काम होता, बाउंड्री वॉलला ऑपरेशनल करण्याचे काम होता, थोडेफार इन्क्रोचमेंट पण होते, एक बाउंड्री वॉलचे पण वाद होता. हा जो बिल्डिंग आहे अरायवल डिपार्चरचा टर्मिनल आहे तो पण पूर्णपणे रिनोवेट पण करायचे होता, तर सर्व एजन्सीने त्यामध्ये खूप वेगाने खूप जलद गतीने काम केलं आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला सोलापूर आमचा जे एअरपोर्ट आहे ते आता कार्यान्वित झालं आहे. आता जे पुढचा टप्पा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न हेच करत आहोत की बंबई, बँगलोर, हैदराबाद, पुणे हे जे सर्व मोठे मोठे एअरपोर्ट्स आहेत त्यांचे फ्लाईट सुरू झालं पाहिजे सोलापूरतून. त्यासाठी मी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब आम्ही मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर सिव्हिल एव्हिएशन श्री मुरलीधर मोहोळ साहेबांशी पण भेटलो 10 दिवस अगोदर. ते पण खूप पॉझिटिव्ह होते की आम्ही सर्व कोऑर्डिनेशनचे जे भाग आहे ते करू. आणि मी हेच आशा व्यक्त करतो की हे सोलापूर जे एअरपोर्ट आहे ते आमच्या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये एक माइलस्टोन सारखं हे होईल. आणि हे केल्यामुळे आता आमच्याकडे टेक्सटाईलच्या गार्मेंट्सच्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, इन्व्हेस्टमेंट इथे आणणे खूप आवश्यक आहे. जर आम्हाला रोजगार निर्मिती करायची तर इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे, त्यासाठी जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण जे मोठे उद्योगपती आहेत ते ट्रेनपासून तर येणार नाही एअरपोर्ट सोलापूर. त्यासाठी बँगलोर, बॉम्बे, हैदराबाद हे जे 3 महत्त्वपूर्ण एअरपोर्ट आहे त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे, यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करू. आता जे लायसन्सचा विषय आहे त्यामध्ये 2 महत्वपूर्ण टप्पे होते. बीकॅस एक बॉडी आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, त्यांची मान्यता मिळाली. त्यानंतर DGCA जे एपेक्स बॉडी असते त्यांची पण मान्यता मिळाली आहे, त्या म्हणूनच ही लायसन्स आम्हाला प्राप्त झाली आहे. आता फक्त वेगवेगळे एअरलाइन्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे ते उडान स्कीमच्या अंतर्गत वेगवेगळे एअरलाइन्सच्या सोबत त्यांचं बोलणं ऑलरेडी सुरू आहे, त्यामुळे त्यासाठीच मी मुरलीधर मोहोळ साहेबांची आम्ही भेट घेतली होती, मी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब. आणि त्या ठिकाणी मला वाटते अलायन्स एअरलाइन्स होता आणि Fly91 एक एअरलाइन्स होता, अजून एक एअरलाइन्स होता, त्यांनी हे दाखवली आहे, त्यांनी तयारी त्यांची दाखवली आहे की आम्ही सोलापूरपासून हे सुरू करू. बंबई एअरपोर्टमध्ये स्लॉट मिळणे थोडे अवघड आहे, पण त्यासाठी पण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर आणि माननीय मुरलीधर मोहोळ साहेब ते प्रयत्नशील आहेत. आणि एकवटी एअरलाइन्स तयार झाले त्यानंतर उडान स्कीमच्या नंतर रजिस्ट्रेशन होईल, बेड रूट होईल आणि त्यानंतर फ्लाईट सुरू होतील. सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, माननीय आमदार सर्वांना मी आमंत्रित केले होते, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, चेंबर ऑफ कॉमर्सचे लोक आहेत, जे पत्रकार आहेत, सर्वांना मी आमंत्रित केलं. जयेश दर्भे कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.